पश्चिम उपनगरातील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ट्रायल रनला आता सुरुवात झाली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ट्रायलला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला। आकुर्ली स्टेशनवर हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा उपस्थित होत्या। आजपासून 4 महिने मेट्रोच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत। डहाणूकरवाडी ते आरे हा सुमारे 20 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सप्टेंबर 2021 मध्ये तर उर्वरित संपूर्ण मार्ग जानेवारी 2022 मध्ये सुरू होईल। या मार्गांवरून दररोज सुमारे 9 लाख प्रवासी प्रवास करू शकतील। या उद्घाटनासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई विमानतळावरील बायपास मार्गाचं भूमिपूजन सुद्धा पार पडलं। टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 इथं बायपास मार्ग केला जाणार आहे। या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनसाठी खूप महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री महोदय, आपण बघत असाल की जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तो एवढा महत्त्वाचा आहे की ह्या देशात, ह्या मुंबईमध्ये जर कुठे पहिलं आपण लँड होतो, एअरपोर्टच्या बाहेर पडतो, तर तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे। आणि मग बाहेर आल्यानंतर जो ट्रॅफिक आपल्याला दिसतो, थोडं एक अनऑर्गनाइज जे वातावरण असतं, इथे तिथे थोडी गर्दी असते, केओस असतो, जो गोंधळ असतो, तो साधारण 1.5 वर्षापूर्वी आम्ही ठरवला की तो मार्गी लावायचा होता। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे देशविदेशात 20% लॉंग कोविडचे रुग्ण आढळलेले आहेत। कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता कोरोनामुक्त झाल्यानंतर सुद्धा अनेक महिने लक्षणं कायम राहतात। ही लक्षणं काही आठवडे ते 6 महिन्यांपर्यंत दिसून येत आहेत, त्याला लॉंग कोविड असं नाव देण्यात आलंय। आजवर 23 कोटी डोस राज्यांना वितरित केलेले आहेत। 1.75 कोटीहून अधिक डोस अजूनही राज्यांकडे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलेलं आहे। 2.73 लाख डोस लवकरच सर्व राज्यांना वितरित केले जातील अशी माहिती सुद्धा आरोग्य खात्यानं दिली आहे। पुढच्या 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं। भारत आताही लवकरच मिक्स वॅक्सिनच्या टेस्ट सुरू होणार आहेत। काही आठवड्यातच या चाचण्या सुरू होत आहेत। यासाठी अंदाजे 8 लसींचा उपयोग केला जाईल। सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्हीला मान्यता देण्यात आलेली आहे। कोरोना विरोधात प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी या चाचण्या होणार आहेत। लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्याच्या निर्णयाचं फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं स्वागत केलेलं आहे। स्थानिक पातळीवर प्रशासनानं लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात येते। विठू माऊलीचा गजर म्हणजे